प्रेम कितनी सहज अनिसारा शब्द है। आज प्रेमाची व्याख्या जरी बदलली असेल माझ्या काळात, प्रेम काय होतं एखाद्या लेखकामध्ये, एखादा पक्षीमध्ये जेव्हा म्हणायचं आहे हिरो हिरोईनला कबूतर जा जा, यावेळेस काही आजच्या युगात बदललेलं सारं प्रेमाची व्याख्या फक्त शारीरिक संबंधामध्ये गुंतलेली आहे। प्रेम फक्त एक मन, एक संबंध, यात पुष्कळसाही एक अनुभव झालेला आहे की बा आजच्या या युगात प्रेमाला व्याख्या नाही, फक्त एका मुलीला असं वाटते आजच्या की बा हिला बॉयफ्रेंड आहे, तिला बॉयफ्रेंड आहे, किंवा एखाद्या मुलाला तिला गर्लफ्रेंड आहे, याला गर्लफ्रेंड आहे, तर काय होते की एक फक्त सवय, जशी एखाद्या बिडी ओढण्याची, एखाद्याला सिगरेट पिण्याची असते, तशीच प्रेम नाही, प्रेम नाही, ही सवय झाली आहे, जुडलेली आहे सगळ्यांना। मीना समजे त्याने प्रेम असेल म्हणून पहिल्यात वाटते काय तुम्हाला? ओ प्रेम करायचे तुम्हाला, प्रेम आमच्या त्या युगात जाऊन पहा, त्या इतिहासात जाऊन पहा, मालविओ आणि जुलीने केलेलं ते प्रेम असतं, लैला आणि मजनून केलेलं ते प्रेम आहे। आणि तुम्ही काय सांगता त्या मॅसेज मध्ये, त्या व्हॉट्सअप मध्ये, त्या फेसबुक मध्ये गुंतलेले आहात? येऊन बघा ते आमच्या ताजमहलला, तुम्ही प्रेम नाही करणार, कोण नाही करणार, या जगात फक्त दाखवणारा जिंकू शकतो, त्याला आतील भावना त्याच्यातच गुंतलेल्या असतात। तसं माझ्या मनातले कधी प्रश्न पडले नव्हते, परंतु या जगात जगायचे आहे, स्वतःला स्वतःसाठी जगणं सर्वात महत्वाचं आहे। सेल्फलेसपणा पडलं आहे हो, काय नाही आहे, सगळीची सगळी माणसं स्वतःला विकत घेत आहेत, बाहेर पडलेलं आहे, चाहे राजनीती असो, चाहे बॉलिवूड असो, चाहे कोणते क्षेत्र असतो, पण माणसाला माणुसकीचा, प्रेमाला प्रेमाचं काही धडा काही उरलेलं नाही आहे, फक्त तो स्वतःसाठी जिंकतो, परंतु त्यात एक माणसाचं नातं, माणसांचे संबंध आणि एक जी संस्कृती आहे ती लोप होऊन झालेली आहे। आश्रमशाळेची दुर्गता आणि पाहत्या एखाद्या इंग्लिश शाळेच्या केलेलं एखाद्याकडे मराठी शिक्षण लुप्त झालेलं आहे, मराठीला काही घेणं राहिलं, मराठी माणसं काय करतात, जॉब करतात, अगर त्यांना बिझनेस करायचा असेल तर नाही, त्यांचे घरचे लोक काय, तू इथलं शिकला, तू इतकं वाढलं, तू एखादी गव्हर्नमेंट जॉब कर, हे कर, ते कर, परंतु कधी तो बोलेल नाही मला बिझनेस करायचा आहे, नाही तू त्यासाठी बनलेला नाही आहे, तू नोकरशाही पेशातलाच आहे आणि नोकरी बनून असेल, बाकी हे धडे हे सर्व पक्ष कोणी घेतलाय, नोकर बनूनच राहणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं, आम्हाला स्वतःची ओळख, आम्हाला एक क्वचित व्यक्ती या समाजात कसा रुजू होईल याच्यात लोक त्यांचे स्वप्न निरसत झालेले आहेत। आज जरी बाबासाहेब आंबेडकर असते तर
तर सर्वात आधी या राजनीतिक बंडखोरांना पडून लावलेलं असतं. काय नाही उरलंय, कारण विचार कोणी कोणाला पटून नाही. हे असंच चालणार ना, कारण की आपण आपल्यालाच एक किडा मरवलेला आहे जो बाबासाहेबांनी रुजवला होता.